ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महापूर अनुदान घोटाळ्यातील संबंधितांवर कारवाईसाठी 1 मे रोजी उपोषण। शेडशळ व कवटेगुलंद मध्ये महापूर 2019 साली अनुदान वाटपात घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व लाभार्थी लोकांकडून वसुलीत दिरंगाई विरोधात 1 मे महाराष्ट्र दिनी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा शामराव कांबळे यांनी नायब तहसीलदार पीजी पाटील यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे। शिरोळ तालुक्यात 2019 महापुरात अनुदान वाटप करताना कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचं चौकशी अधिकाऱ्यांनी अहवालाद्वारे समोर आणलं आहे। त्यामध्ये सामील तलाटी, सर्कल अभियंता यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही, तसेच ज्यांनी बोगस अनुदान लाटून शासनास फसवलं आहे त्यांच्याकडून वसुली केली नाही। यामुळे खरे लाभार्थी वंचित राहिले असून जे दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शेडशाळ व कवटेगुलंदच्या वतीनं 1 मे रोजी उपोषण करण्याचा इशारा शामराव कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी यासिन कनवाडे, दिलीप डिग्रजे, संभाजी नाईक, दर्शन लाड, तय्यब ठाणे, अविनाश लाड आदी उपस्थित होते। पण 2019 सालला ज्यांना महापूर आलेला होता आणि त्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना वैयक्तिक पाहिजे होता तो लाभ मिळाला नाही आणि जे अशी जी बिल्डिंग आहे आणि त्यांची जी खरोखर त्यांची एक बिटही पडली नाही अशा लोकांनी सगळा लाभ उचललेला आहे, पण जे वंचित आहे त्यांना माझ्यापासून मिळालेला नाही। मग त्याबद्दल आम्ही तहसीलदार मॅडमला कलेक्टरला वगैरे सारखे निवेदन दिलं, पण अजून त्याचा पैसा लागून होऊ शकत नाही। त्या संदर्भात आम्ही 1 मे रोजी बेमुदत उपोषण करणार आहे। महानकर न्यूजसाठी शेडशाळहून संदीप इंगळे।